हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल फक्त पुटोबा। आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्याचं नाव आहे नाळी भात। सो चला सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत नाळी भात। नाळी भात हे हिंदूंचं खाद्य आहे, म्हणजे नाळी पौर्णिमेला नाळी भात बनवला जातो, कारण रक्षाबंधन आणि नाळी पौर्णिमा कधी कधी एकाच दिवशी येते, आणि नाळी भात ही बनवण्याची पद्धत ही हिंदूंमध्ये जास्त आहे। म्हणजे साधारण तांदूळ वगैरे असतात, त्यामध्ये गूळ आणि खोबरं याचा जास्त वापर केला जातो। बाकीचं तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे आपापल्या सोयीप्रमाणे घेतले तरी चालतात। तर आपण बनवूया नाळी भात। नाळी भात बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी तांदूळ घेतला आहे, बासमती राईस आहे। छान सुवासाचा जर तांदूळ असेल तर अति उत्तम। दुसरी गोष्ट, त्याच्या अर्धी वाटी आपण किसून घेतलेला गूळ घेतला आहे। एक नारळाचं चव, म्हणजे किसून घेतलेलं नारळ, ओला नारळ, आणि नारळाचं दूध घेतलं आहे। तो जर तांदूळ आपण नारळाच्या दुधात शिजवला तर तो आणखीन चविष्ट लागतो। चवीपुरतं मीठ, रंग येण्यासाठी हळद, हे थोडे ड्रायफ्रूट्स, मनुका, बदाम आणि थोडे काजू, वेलची, दालचिनी, थोडंसं दोन तीन लवंग, आणि हे जायफळ, आणि हे तूप, साजूक तूप। चला तर आपण सुरू करूया नारळी भात। आता आपण हे तांदूळ धुवून घेऊया स्वच्छ। नारळी भात करण्यासाठी आपण गॅस पेटवून घेतला आहे, त्यावर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण एक टेबलस्पून तूप घालूया। हा चमचा मोठा आहे म्हणजे मी एक टेबलस्पून घेतला। तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन दालचिनी, दोन लवंगा आणि एक छोट दोन वेलच्या, एक दालचिनी आणि दोन लवंगा, बोलताना चुकीचं बोलले। हे क्वांटिटी आपण फक्त एक वाटी तांदळासाठी करतोय, म्हणून हे मी एवढंच टाकलंय। जर तुम्हाला दोन वाट्या करायचं असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये एक एक हे वाढवू शकता। दोन वेलच्या वगैरे टाकलं, आणखीन एक दोन लवंगा वाढवलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर त्यावर आपण हे कापून आणि किसून घेतलेले थोडेसे हे ड्रायफ्रूट्स टाकूया, ते थोडेसे लालसर व्हायला देऊया। हो मध्यम नाही आहे त्याची फ्लेम असेल, कारण अजून कढई तेवढी तापली नाही आहे। जास्त तापली की थोडेसे आत थोडीसं फ्लेम कमी करायचं। धुवून घेतलेला तांदूळ टाकूया। फ्लेम थोडीशी मीडियम ठेवूया। त्यामध्ये गूळ, आपल्याला जेवढं गोड हवंय थोडीशी हळद, अर्धा टीस्पून फक्त, आणि एक पिंच मीठ। हे आपल्याला नारळाच्या दुधात शिजवायचं। अर्ध नारळाचं दूध, एक वाटी जर तांदूळ असेल तर
त्याचा अर्ध नारळाचं दूध आणि अर्ध पाणी असं करून साधारण सवा वाटी लिक्विड असलं पाहिजे त्यामध्ये। आता हा भात आपण मीडियम फ्लेमवर शिजू देऊया आणि त्यानंतर वरून आपण किसून घेतलेलं हे खोबरं वरून टाकू। एक 10 ते 15 मिनिट आपण शिजू देऊया। मी त्याच्यावर झाकण ठेवते। मीडियम फ्लेमवर गॅस आहे आणि मी आता याच्यावर झाकण ठेवते। आता हे 10 मिनिट शिजू देते। तर फ्रेंड्स, हा आपला भात शिजून तयार आहे। तुम्ही पाहू शकता हा छानसा असा शिजलाय। आता याच्यामध्ये आपण थोडं जायफळ किसून घालूया। यामध्ये आपण किसून घेतलेला नारळ घालूया। अशा प्रकारे आपला हा नारळी भात रेडी टू इट आहे। आणखीन ॲडिशनल ड्रायफ्रूट्सने तुम्ही हा गार्निश करू शकता। हे डिश दिसायला छान, चवीला मस्त आणि टेस्टी आणि हेल्दी सुद्धा आहे। तर तुम्ही घरी हा नारळी भात जरूर ट्राय करा। सो कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी? जर आमच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या रेसिपीज लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा।